विद्यार्थी समाज व शिक्षक हिताय हे ब्रीदवाक्य असणारे सारे मिळून विद्यार्थी घडू याचा वसा चालवणारे शिलेदार आनंद देणारे शिक्षण क्षेत्र। कोणतीही समस्या मोठी नसते, ज्यावेळी प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्याचे उत्तर अगोदरच तयार झालेले असते, आपल्याला फक्त ते शोधून काढायचे असते। विद्यार्थ्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून सन्मान केला, एक अद्वितीय अनमोल रत्न आहात तुम्ही असा आत्मविश्वास निर्माण केला आणि त्यांच्या बालमनाला हमेशा आनंददायी सुखद मूर्त वातावरणाची पार्श्वभूमी निर्माण केली तर त्यांच्या जीवनाचे सूर नक्कीच मधुर आणि मंजूळ असतील। खडू पेन चालवणारे गुरुवर्य माऊस यशस्वीपणे व परिणामकारकपणे वापरून आय टी विश्व आपल्या दारात घेऊन आले आहेत। झिरो बजेट बट प्राइजलेस आउटपुट, माझी शाळा माझे उपक्रम अद्वितीय होते। वंचितांना आपली मुले समजून शाळेत आणणारे, टिकवणारे, शिकवणारे व त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे मातृहृदयी आदरणीय सहकारी काजाचा ठोका चुकून गेले। लेखक कवयित्री अनुभवल्या, पारंपरिक प्रथेला नाविन्याची व सामाजिक दातृत्वाची जोड देणारे दानवीर भेटले। बिनभिंतीची उघडी शाळा पाहिली, मोडून पडलेल्या इमारतीतून शून्यातून विश्व निर्माण करणारे ज्ञान विशारद पाहिले। वृक्षप्रेमी पर्यावरण प्रेमी भेटले। साधी सोपी मनाला भावणारी चालती बोलती प्रयोगशाळा प्रात्यक्षिकातून अनुभवली। दुःखाचा कातळ अंतर्मनात असताना चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य ठेवून सर्वांना सामावून घेत आभाळाची उंची गाठणारा सह्याद्री पुत्र, आध्यात्मिक वारसा जपणारा, सकारात्मक दृष्टीचा, न्यायी, प्रेमळ, ध्येयवेडा, कितीही उपमा दिल्या तरी कमीच पडतील असे ज्ञानयोगी अधिकारी हृदयाला स्पर्शून गेले। विद्यार्थ्यांना देता देता समृद्ध होणारे गुरुवर्य पाहिले, ज्ञानदर्शनवादाची खोली व व्याप्ती पुन्हा नव्याने कळली। सामाजिक शैक्षणिक दातृत्व जोपासणाऱ्या संस्थांची पुन्हा नव्याने ओळख झाली। गीतकार, कथाकार, मुलाखत घेणारे, निवेदक, संवादक, तंत्रज्ञ, लेखक, संघटक आणि सर्वात महत्वाचे माणुसकीचा अखंड झरा जपणारे, सळसळणारे, नवचैतन्य असणारे, नभंगणातील तारे जमिनीवर एका सभागृहात अवतरलेले समक्ष पाहिले।